आर्यन खान ड्रग्स प्रकरणी एसआयटी तपासात धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत। रेडच्या आदल्या रात्री आर्यनकडे ड्रग्स सापडले नाहीत। आर्यन कुठल्याही आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भाग नव्हता याचा एकही पुरावा नाहीये। तसंच रेड टाकताना त्याचे व्हिडिओचं रेकॉर्डिंग सुद्धा केलं गेलेलं नाहीये। अनेक आरोपींकडून हस्तगत केलेले ड्रग्स हे एका व्यक्तीकडे सापडले असं दाखवण्यात आलंय। अशी धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे। दरम्यान यावर आता सूत्रांच्या हवाल्यानं एनसीबीनं स्पष्टीकरण दिलेलं आहे। या प्रकरणात दोन्ही न्यायालयांनी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळलेला होता आणि त्यामुळे ही कारवाई चुकीची होती असं म्हणता येणार नाही। आणि आता हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे आणि त्यामुळे नियमानुसार कोणत्याही हाय प्रोफाईल प्रकरणात छापा टाकल्यानंतर तपास अधिकारी संशयित व्यक्तीला अटक करायची की नाही याचा निर्णय घेतात, परंतु त्याआधी त्यांना आपल्या अधीक्षकांना माहिती द्यावं लागतं असं नमूद करण्यात आलंय। क्रिकेटर विनोद कांबळीवर अटकेची कारवाई करण्यात आलेली होती। या कारवाईनंतर कांबळीला जामिनावर सोडण्यात आलं होतं। 2 दिवसांपूर्वी दारूच्या नशेत गाडी चालवत सोसायटीच्या इतर सदस्यांच्या गाडीला धडक दिल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती। विनोद कांबळीचे नशेत असतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। बोईसरमधल्या खैरपाडा परिसरात महिलेची वेशभूषा करून चोरी करणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी चांगला चोप दिला आणि नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। या चोरट्यावर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला डॉक्टरच्या सतर्कतेमुळे चोराला पकडण्यात आलं। लातूरच्या शिवाजी चौकात वाहतूक पोलीस आणि डॉक्टर यांच्यात बाचाबाची झाली आणि याचं रूपांतर हाणामारीत झालं। डॉक्टरकडून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे पोलिसांनी त्यांना बाजूला घेतलं। दोघांमध्येही वादावादी झाली आणि त्यानंतर त्यांच्यात हाणामारीसुद्धा झाली। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डॉक्टर आणि पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील किन्ही गावात एका वृद्ध शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली आहे। आत्माराम ठावकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे। त्याने आपल्या शेतात स्वतःची चिता रचत आत्महत्या केली आहे। शेतात असलेला गॅस गोडाऊनच्या शेजारी त्याचा अर्धवत जळालेला मृतदेह आढळलेला आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरू केलेल्या कान्हे येथील पोलीस मदत केंद्र आता बंद अवस्थेत पडलेलं आहे। मावळातील नागरिकांच्या अडीअडचणी तसंच गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी कान्हे येथे पोलीस मदत केंद्र सुरू केलेलं होतं। नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारलेलं पोलीस मदत केंद्र बंद असल्याने गुन्हेगारी वाढत चाललेली आहे। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक अफसर शफी हे पुण्याला साखरपुड्याला गेले असताना संधी साधून अज्ञात चोरट्यांनी बंगल्याचं कुलूप तोडत त्यांच्या घरातील 8,55,000 रुपयांचे दागिने चोरून नेलेले आहेत। या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध सोलापूर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। राज्यात लाखो विद्यार्थी बोगस असल्याची आकडेवारी राज्य शासनाच्या शिक्षण विभागानं औरंगाबाद खंडपीठात सादर केलेली आहे। 10 वर्षांपूर्वी बोगस पटपडताळणी मोहिमेमध्ये 20 लाख बोगस विद्यार्थी सापडलेले होते। या बोगस विद्यार्थी संख्येला चाप लावण्यासाठी विद्यार्थ्यांची आधार कार्डद्वारे नोंदणी करण्यात आली होती। तरीही बोगस विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली नाही, उलट ती वाढली आहे। संगमनेरच्या तळेगाव दिघे इथे टाटा इंडिकॅश या कंपनीचे ATM अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडलंय। चोरट्यांनी ATM मधून फोडत 1,17,000 रुपयांची रोकड लंपास केलेली आहे। ATM फोडीची ही घटना पाहताच गावकऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलीस याचा अधिक तपास करतात। भिवंडी शहरालगत असलेल्या खोणी गावात रात्री सशस्त्र दरोडा पडलेला आहे। घरातील सर्व कुटुंबीय झोपले असताना रात्री 5:30 आलेल्या 5 दरोडेखोरांनी कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि वयस्क महिलेच्या अंगावरील सुमारे 9 तोळे सोन्याचे दागिने ओरबाडून नेले। दरोड्याची ही घटना जवळच असलेल्या CCTV मध्ये कैद झाली आहे।
औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानाचे पडसाद आता उमटायला सुरुवात झालेली आहे। अशातच राज्यपाल कोश्यारी हे 4 मार्च रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर येतात, मात्र या दौऱ्याला सोलापुरातील शिवप्रेमींनी विरोध केलेला आहे। राज्यपालांनी तत्काळ शिवरायांची माफी मागावी, अन्यथा त्यांना सोलापुरात आल्यास तीव्र विरोध करू, असा इशारा शिवप्रेमींनी दिलाय। नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे इथं ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या प्रसादातून 134 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडलेली आहे। विषबाधेमुळे अनेकांना उलट्या आणि काहींना जुलाबाचा त्रास सुद्धा जाणवू लागला, मात्र उपचारानंतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून 40 जणांवर आरोग्य केंद्रातच उपचार सुरू आहेत। दरम्यान आरोग्य विभागाचे अधिकारी इथे दाखल झालेत। भंडाऱ्यात इसापूर गुरडा मार्गावर महाशिवरात्रीच्या निमित्ताने यात्रेला निघालेल्या तरुणाचा दुचाकीचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला। यात तरुणाचा जागीच मृत्यू झालेला आहे। दिनेश बोरकर असं मृत तरुणाचं नाव आहे। मित्रांना सोडून यात्रेच्या मार्गावर असताना दुचाकीचं नियंत्रण सुटल्यामुळे तो रस्त्यालगतच्या झाडावर आदळला आणि त्याचा मृत्यू झाला। मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मंगळवारी रात्री एका मारुती अर्टिका कारला भीषण अपघात झाला। आग लागली आणि सुदैवानं यात चालक रिया शेख वेळीत बाहेर पडला आणि त्यामुळे जीवितहानी मात्र झाली नाही। घाटकोपरच्या छेडानगर जंक्शनजवळ ही दुर्घटना घडली। आगीमुळे बराच वेळ ठाण्याकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती। अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली आहे। औरंगाबाद रेल्वे स्टेशनजवळील लालची एक्सक्लुसिव्हिट नावाच्या हॉटेलच्या 5व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली होती। कॅफेमधील बॉयलरने पेट घेतला, तसंच जवळच लाकडं असल्याने ही आग पसरली। रात्री 11 वाजता लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवलं, मात्र आग लागल्यामुळे ग्राहकांची पुरती पळापळ झाली। औरंगाबादच्या सिल्लोड येथील केरळामध्ये मक्याच्या गट्टू गोदामाला भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर 2 ते 3 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। ही आग जी आहे ती शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे। ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलेली आहे। निवडणुकीशी संबंधित 2 प्रकरणांवर आता 3 मार्च रोजी म्हणजेच उद्या सुनावणी होणार आहे। राज्यात ओबीसी आरक्षण कायम राहावं यासाठी ठाकरे सरकारने आपले प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा होणार की नाही याचं उत्तर या सुनावणीच्या वर अवलंबून आहे। राज्यातील कोरोनाचा संसर्ग उसरल्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून मुंबई नागपूर पुण्यासह निम्म राज्य निर्बंधमुक्त होत आहे। राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यातील निर्बंध मागे घेण्यात येणार आहेत आणि त्यानुसार उपाहारगृह चित्रपटगृह आणि नाट्यगृह आदी पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मुभा दिली जाईल। कोरोनाची लाट ओसरल्याने निर्बंध शिथिल करावे या केंद्र सरकारच्या सूचनेनुसार बुधवारपासून राज्यातील निर्बंध शिथिल केले जाणार आहेत। राज्यभरात आजपासून 1 ते 12वीपर्यंतच्या शाळा सुरू झालेल्या आहेत। मुंबईतील 1 ते 12वीच्या शाळा आजपासून पूर्ण क्षमतेनं सुरू झालेल्या आहेत। तसंच सकाळपासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी लगबग सुरू केली। शाळांमध्ये 100% उपस्थिती असली तरीसुद्धा विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोना नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे। भातसा विद्युत केंद्रात बिघाड झाल्यानं मुंबई शहर आणि उपनगरात पाणी पुरवठ्यात 15% कपात होणार आहे। भातसा धरणातून दररोज सुमारे 2000 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो। 27 फेब्रुवारीला भातसा येथील 15 मेगावॅट विद्युत केंद्रामध्ये मोठी तांत्रिक समस्या निर्माण झाली होती आणि त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला होता। नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया सध्या बुकारेस्टमध्ये आहेत आणि तिथे महाराष्ट्राच्या एका विद्यार्थिनीशी त्यांनी मराठीत संवाद साधला आणि तिला धीर दिला।
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील राख वाहिनी फुटली आणि वीज केंद्रातून राख साठवण तलावाकडे जाणारी राख वाहिनी फुटल्यामुळे राखयुक्त पाणी नदीत मिसळले गेले. प्रचंड वेगाने राखयुक्त पाणी नदीत जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. या भागातून जाणाऱ्या राखवाहिन्या जुन्या आणि गंजलेल्या असल्याने वारंवार त्यात गळती होते. या गळतीमुळे हजारो लिटर राखयुक्त पाणी नदीमध्ये मिसळले जात आहे आणि त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. वाढत्या ईकचऱ्याचा प्रश्न आता गंभीर बनलेला आहे. याची हाताळणी अनौपचारिक क्षेत्रांद्वारे होत असून त्यावर कोणाचंही नियंत्रण नाही आहे. मुंबई महानगर प्रदेशात या ईकचऱ्याची मोडतोड करून वर्गीकरण प्रक्रिया करणारी चार केंद्र आहेत. तिथे दरवर्षी 19,000 मेट्रिक टन ईकचऱ्यावर प्रक्रिया केली जाते तर ईकचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणारी 15 केंद्र आहेत. सर्व नियम पायदळी तुडवून ईकचऱ्याची विल्हेवाट लावली जाते असं MMRDA ने म्हटलेलं आहे. एकीकडे जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ सुरू असताना आता विमान प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. विमानाच्या इंधनाच्या किमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत आणि त्यामुळे नवीन वर्षातील सुरुवातीच्या 2 महिन्यातच 5व्यांदा विमानाची इंधन दरवाढ झालेली आहे. देशभरात जेट इंधनाच्या किमती मंगळवारी 3.3% वाढल्या आहेत आणि त्यामुळे विमान प्रवाससुद्धा आता महागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या प्रकरणातील एका अपिलावर सुनावणी करताना महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे. एखादी महिला जर गरोदर राहिल्यानंतर आपल्या माहेरी गेली असेल तर तिथून ती विशिष्ट कालावधीनंतर मागे परतली नाही तर तिच्या अशा वागण्याला पती आणि सासरच्यांच्या छळ म्हणता येणार नाही अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट संपूर्ण मनुष्य जीवनावर अत्यंत गंभीर परिणाम करणार आहे. वातावरणातील बदलाचा भारतालाही मोठा फटका बसणार आहे असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑफ क्लायमेट चेंज या संस्थेनं दिलेला आहे. देशात पूर, उष्माघात, वादळं धडकण्याबरोबरच कृषी उत्पादनात मोठी घट होईल असं या संस्थेचं म्हणणं आहे. IPCC संस्थेनं वातावरणातील बदलासंबंधित आपला नवीन अहवाल सोमवारी प्रसिद्ध केला आहे. त्यात ग्लोबल वॉर्मिंगच्या विविध परिणामांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. जगभरात वातावरण बदलाचे ज्या देशांवर गंभीर परिणाम होणार आहेत त्यात भारताचं नाव देखील आहे. रेशन धान्य वितरणाच्या नियमांबाबत केंद्र सरकार लवकरच काही नवीन निर्णय घेणार आहे आणि त्यासाठी तयारी सुरू करण्यात आलेली आहे. कारण जे लोक यासाठी पात्र नाही अशा अनेक लोकांनी याचा मोफत लाभ घेतलेला आहे किंवा कमी दरात लाभ घेतलेला आहे. पात्र असले सांगलीच्या आळस्कंदमध्ये या गावामध्ये माजी सरपंच भगवान हारुंगडे यांच्या कुटुंबियांनी चक्क गाईचंच शाही डोहा जेवण केलेलं आहे. मंगळवारी महाशिवरात्रीच्या दिवशीच गावात या गाईच्या डोहा जेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यासाठी गावातील अनेक महिला आणि आबालवृद्धांनी या ठिकाणी गर्दी केली होती. महिलांचा जसा डोहा जेवणाचा कार्यक्रम होतो तसाच साज या ठिकाणी दिसून आला. गावकऱ्यांनी सुद्धा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास हजेरी लावत चांगल्या उपक्रमांचं कौतुक केलं. जालन्यातील पारत गावच्या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा म्हणून सरकारकडून 1.84 कोटी रुपये खर्चून भारत निर्माण योजना राबवण्यात आली. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे गावातील पाणी प्रश्न आणखीनच बिकट होत चाललेला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून सुद्धा गावकरी महिलांना हातपंपावरून पाणी भरण्याची वेळ आलेली आहे. अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय. वाशिम जिल्ह्यातील एकबुर्जी जलाशयावर फ्लेमिंगोसह 170 प्रजातींचे नवीन विदेशी पाहुणे दाखल झालेले आहेत. विविध प्रजातींचे पक्षी नोव्हेंबर ते एप्रिल या महिन्यांच्या कालावधीत एकबुर्जी जलाशयावर वास्तव्य करायला येत असतात आणि त्यामुळे पर्यटक इथे विदेशी पाहुण्यांची झलक पाहण्यासाठी गर्दी करतात. प्रशासनाने रेल्वेगाडीत अथवा स्थानकावर धूम्रपान करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उभारलेला आहे. मध्य रेल्वेत 160 तर पुणे विभागात 15 प्रवाशांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपयांचा दंड आकारण्यात आलेला आहे. ही कारवाई पुण्यासह भुसावळ, नागपूर आणि मुंबई विभागात करण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येते, कारण 9 मार्च रोजी विधानसभेन सभा अध्यक्ष निवडणूक घ्यावी याबाबत राज्य सरकारने 23 फेब्रुवारी रोजी पत्र पाठवलं होतं, मात्र राज्यपालांनी अजूनही या पत्राला उत्तर दिलेलं नाही आहे, त्यामुळे राज्यपालांना स्मरणपत्र देण्याबाबत सरकारमध्ये विचार सुरू असल्याचं बोललं जात आहे. पुणे महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांसोबतच 13 नगरपालिकांची निवडणूक रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. निवडणूक आयोगानं डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 अखेरपर्यंत मुदत संपणाऱ्या सर्व नगरपालिकांची प्रारूप तसंच अंतिम प्रभाग रचना तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. युक्रेन विरोधात युद्ध छेडल्यामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर जगभरातून टीका होते, यात हॅकर सुद्धा मागे नाही आहेत. पुतीन यांची एक आलिशान बोट म्हणजेच यॉट आहे आणि या यॉटची किंमत 729 कोटी रुपये आहे. आता हॅकर्सने या यॉटचं नामकरण केलेलं आहे. हॅकर्सच्या एका समूहानं त्यांच्या या आलिशान यॉटचं ग्रेसफुल हे नाव बदलून अश्लील असं नामकरण केलेलं आहे. शिवाय यॉटचं ठिकाण हे नरक असल्याचं म्हटलंय. युक्रेनमधून परत येण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांची मनस्थिती काय असेल याची कल्पना आपण करू शकत नाही. बुकारेस्ट विमानतळावर फ्लाईटची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात, तसंच त्यांना नेणारं विमान थोड्याच वेळात बुकारेस्टला पोहोचणार आहे. युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांचं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विमानतळावर जाऊन स्वागत केलं. सर्व विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन त्यांनी स्वागत केलं. याआधी नारायण राणे, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सुद्धा विमानतळावर जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं होतं. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी वायुदलाची C-17 ग्लोब मास्टर ही मालवाहू विमानं आता सज्ज झालेली आहेत. काही वेळातच ही भव्य विमानं दिल्लीजवळच्या हिंदन एअरबेसवरून उड्डाण घेतील. एक विमान काल रात्री रोमानियासाठी रवाना झालं. आज आणखी 4 विमानं आता उड्डाणासाठी सज्ज झालेली आहेत. तसंच ही विमान मालवाहू वाहतूक करणारी आहेत, मात्र आता विद्यार्थ्यांना आणण्यासाठी त्यात खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत.